आजारपणाचं कारण सांगून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले छगन भुजबळ फेरफटका मारत असल्याची व्हिडिओ क्लिप अंजली दमानिया यांनी झी 24 तासला दिली आहे. या क्लिपमध्ये बॉम्बे हॉस्पिटलच्या 13व्या मजल्यावर भुजबळ फिरताना दिसत आहेत. छगन भुजबळ हे आरामात राहत आहेत, त्यांना अनेक राजकीय आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली मंडळी भेटायला येतात असा अंजली दमानी यांचा आरोप आहे. जे जे हॉस्पिटलचे डीन तात्याराव लहाने यांच्या आशीर्वादानं उपचारांच्या बहाण्यानं भुजबळांना जे जे हॉस्पिटलमधल्या कैदी वॉर्डमधून बाहेर काढण्यात आलं असाही दमानिया यांचा आरोप आहे. न्यायालयानं दिलेल्या आदेशानंतर 28 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबरपर्यंत छगन भुजबळ जे जे हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय चाचणीसाठी भरती झाले होते. त्यानंतर 2 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर इतके दिवस छगन भुजबळ बॉम्बे हॉस्पिटलमध्ये राहिले होते. छगन भुजबळांना जे जे हॉस्पिटलमधून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये हलवताना कोर्टाला किंवा जेल अधीक्षकांना विचारलं होतं का, कळवण्यात आलं होतं का असा सवाल कोर्टानं केला होता. त्यावर जे जेचे डीन तात्याराव लहाने यांनी कोर्टात हजर राहून आपलं म्हणणं मांडलं होतं. त्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी छगन भुजबळांची जेलमध्ये रवानगी करावी अशी मागणी केली होती. त्यावर सुनावणी दरम्यान मुंबईतल्या विशेष डी न्यायालयानं छगन भुजबळांची आर्थर रोड जेलमध्ये रवानगी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार भुजबळ आता पुन्हा आर्थर रोड जेलची हवा खात आहेत. अंजली दमानिया यांनी झी 24 तासकडे या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली ते पाहूया. ते यावेळेस त्यांना 3 टेस्ट करायला कोर्टाने सांगितल्या होत्या. तिन्ही टेस्ट अतिशय क्षुल्लक अशा होत्या, ओपीडी बेसिसवर करणाऱ्या टेस्ट होत्या. त्यासाठी तब्बल त्यांनी 45 दिवस हा व्यक्ती बाहेर होता आणि हे जे ते बाहेर पडू शकले याला त्यांना कशी मदत झाली आहे लहाण्यांकडनं आणि सुपरिटेंडेंटकडनं ह्याचे फॅक्ट आम्ही कोर्टापुढे ठेवले. त्या व्यतिरिक्त डॉक्टर लहाणे हे सगळ्या हाय प्रोफाईल केसेसमध्ये सगळ्यांना जसे बाहेर राहू देतात आणि ते कसे राहू देतात याचे विथ फॅक्ट विथ केस नंबर्स मी कोर्टापुढे हे मांडलं. त्या व्यतिरिक्त बॉम्बे हॉस्पिटलमध्ये कसे फिरत होते त्याची स्टिंगची सीडी सुद्धा मी कोर्टाला दिली आहे की त्याच्यात आपल्याला कोणीही पोलीस ऑफिसर दिसत नाहीये, आजूबाजूला हॉस्पिटल स्टाफ पैकी कोणीही व्यक्ती दिसत नाहीये. याच्यावरून आपल्याला कळतंय की हे जे चाललंय ते त्यांच्या मदतीनेच चाललंय. तर हे याच्यावरून आपल्याला दिसतंय की पुन्हा पुन्हा भुजबळांच्या सगळ्या लोकांना लहाणे हे मदत करत होते. आणि हे सोडून मी इतर 4 केसेस दिल्या. सुप्रीम कोर्टाचं सुद्धा एक सायटेशन दिलंय की असे जर डॉक्टर्स आणि जेल अथॉरिटीज क्रिमिनल्सना मदत करत असले तर त्यांच्यावर कंटेम्प्ट प्रोसिडिंग ही झाली पाहिजे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.